तर माजी आमदार चरण वाघमारे यांची भाजपमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना साथ दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. चरण वाघमारे आणि 5 सदस्यांनी केलेली कृती ही काही योग्य नाही. पक्षादेश त्यांनी मानला नाही, मान्य केला नाही आणि म्हणून आज चंद्रकांतदादा पाटील यांनी चरण वाघमारे यांना 6 वर्षाकरता पक्षातून निष्कासित केला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.